तयारी ज्या पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यांनी केल्या ती वाखाणण्याजोग असा. त्या मंडपाची एकंदर आखणी, त्या बरोबर व्यासपीठ असलेले बॅकड्रॉप, त्या बॅकड्रॉपच्या फाटल्यान VIP ची व्यवस्था, त्याच्या समोर जे VIP व्यासपीठावर बसतले त्या VIP बसपा खातीर आसनाची व्यवस्था, आणि आमचे जे पत्रकार बंधू प्रेस यांच्या खातीर खास एक व्यवस्था केली आहा. आणि त्याच्या फाटल्यान 4 कंपार्टमेंट केलेले आसा, 4 कंपार्टमेंट वेगवेगळी कंपार्टमेंट, आणि त्या कंपार्टमेंट मध्ये साधारण 2500 ची बसण्याची आसन व्यवस्था केलेली आसा. आणि खास करून जे आमचे हितचिंत कार्यकर्ते येतले, एखाद्या वेळी उशीर जातलो बैठकीक, त्यामुळे त्या बैठकीक भोजनाची व्यवस्था जेणेकरून ह्याच्याबद्दल ह्याच्या माध्यमातून जातली, आणि ती सगळ्यांनी व्यवस्था चोख पाड आमचे कार्यकर्ते पार पाडतात. त्याच्या खातीर भरपूर प्रयत्न ह्या कार्यकर्त्यांनी आमच्या ह्या मेळाव्या खातीर श्रम घेतलेले आसात. ही तुलना त्याची रमाकांत भाईची असा, ही त्याका नक्की खरोखर आमच्या नेत्यांनी लक्षात येऊ ना. त्याने जी तुलना केली त्याका नक्की खबर आहे की भारतीय जनता पार्टी ही नक्कीच गोयात सत्तेर येतली. आयज जे वातावरण अख्ख्या गोयात असा, आणि त्यांची काँग्रेसची जी परिस्थिती आयज असा, ती परिस्थिती बघशीत जाल्यार त्याका सगळी गोष्ट खबर आहा. तो स्वतः खंयचे पार्टीत असा, ते पार्टीत काय त्याचं स्थान असा, त्याका किंमत थंय कितकी असा, ही त्याका नक्की खबर असा. आणि आयज त्याका आणि एक म्हाका दिसता एक उल्टी बुद्धी सुचल्या. तो एके वाटेन काय म्हणटा, मेळाव्याक व्हडलोसो लोक जमचो ना, लोकांनी त्याका झिटकारलो आसा, त्याका लागून तो साडये वाटला, ही अशी वक्तव्य करता आसतना आयज तेणे एक वेगळे डिसिजन घेतलेले आहा. हे महामेळाव्याक व्हडले खूप लोक जमतले हे खबर आसा म्हणून तेणी त्याच दिसा जी कॉलेजीचे त्यांची हे आसा निवारण समिती, ही निवारण समिती ते आमच्या बांदोडकराच्या पुतळ्याकडे उपोषण करपाचे आसा. तर उपोषण करपाचं कारण काय, तर जितके लोक जमतले आणि जे नेते येतले ह्या नेत्यांक खंय तो दाखवून दिता कसो अन्याय आपल्या कॉलेजीचेर जाल्लो आसा. अरे एके वाटेन म्हणटा तेका प्रतिसाद ना, तर दुसऱ्या वाटेन तो आणि थंय तू धरणं कसली धरता, खंयची तुजी ही विरोधाभास ही वक्तव्य तू कित्याक करता. आयज मांद्रे मतदारसंघात इतर काँग्रेस नेत्यांची तरी नावां घेतात बाबा, खंय तरी ते उमेदवार म्हणून सोपटे आसा जावं तो सचिन आसा, तो बाबी बापकर आसा, हेंची नावां येतात, हे कॅन्डिडेट जावं शकतात म्हणतात. रमाकांत भाईचं नाव आयज कोण कित्याक घेना, ही परिस्थिती कित्याक निर्माण झाली, ही भाईन स्वतः स्वतः विचार करचो, अंतर्मुख जावन विचार करचो, आणि नका जाल्ली वक्तव्य करची न्हय. भाईन जो आयज स्टेटमेंट केल्लो आसा तो निवडणूक जाहीर झाल्या उपरांत त्या स्टेटमेंटाक तेणी आपूण काय बोललेले आणि काय घडलां हेचेर एक पत्रकार परिषद घेऊन कित्याक हे असं घडलं हे सांगचा, ही एक प्रेमळ विनंती भाईक आसा. रमाकांत भाई कल्पानी म्हणजे पार्शेकारांनी इतक्यो साडी वाटल्याचो उल्लेख केलो, पण त्याका पार्शेकारांनी सारख्या चोख उत्तर दिलं आहात. आपले जितक्यो भयणी आहात त्यांना आपण राज्य नेते दिसा ढवळ्या माझं नाव घे घालू जसं स्पेशल वाटलेलं फोटो सकट ते आपल्या भयणी जाय तितके आपण वाटले त्याच्यात कांय चर्चा करपाची न्ही. आणि म्हाका हल्ली ह्या 2-3-4 दिसांक म्हाका एका कॉलेजीसून सप्तेश्वर करायची असून म्हाका एक निरोप दिलो, काय तर भाईन तुका लॉटरी दवरले, मी म्हणटा म्हाका त्या टायम ना, ती लॉटरी मी मगे बघतोय. त्या भाईक इतकी जाणीव ना, जेव्हा तर माझा बाबा फाउंडेशन मेंबर असतो, ही जागा मिळपाक माझे बाबा केलं असे गणपत बाबूजी शेठ मांद्रेकर यांच्यानी सारा आपला आयुष्यसुद्धा खर्च केला, आणि जवळजवळ म्हाका ह्या 4-5 वर्षांनी तरी कम्युनिटीचेर घेतलो, इतक्या वर्षा एका ती माझी माझी तिची जाणीव जावना. आणि हो फक्त आपलो स्वार्थ घालून त्याका जाणीव सुद्धा नसतली, तो म्हाका ज्या वक्तात बांदोडकरच्या नंतर एखाद्या वक्तात उमेदवारी दिली एमजी महाराष्ट्र गोमंतक पक्षाची, त्याच्या आमच्या वडिलांबरोबर कित्येक वेळा तरी सुद्धा आमच्या घराकडे येतो अशी तर मला ती जाणीव असा. पण ह्या गोष्टी तरी विचार केव्हा केलो, सगळ्या ह्या कॉलेजच्या काच खटपट घसून जाणार त्या वक्तात जेव्हा त्या भारतीय जनता पक्षाचं सरकारीला तेव्हा त्या सदानंद मेणकुरकर आणि मी दोघांनी आमच्या कम्युनिटीचेर घेतले आणि काहीतरी पुढार आम्ही सरांबरोबर खूप ह्या केला, पण ह्याका जाणीव नसतली कॉलेजच्या कशा पद्धतीने गेला. पंचायती त्याला जागा दिली, हो म्हणतात पंचायतीत आपण जागा दिली, आम्ही ह्याचा पंचायती ह्याचा जागा दिली, आम्ही स्वतः दिल्या 2400 स्क्वेअर मीटर जागा दिला, तरी पुढे एखादा आम्ही रस्त सोकशीन सुद्धा सोडलेलो असा. पण ह्या भाई ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करतो, कारण एक बरोबर देतो म्हणतात आम्ही इतकी वर्ष बघू असतो,
पण आता जो तो काय भाषण करता ती सामखी एकदम कमीपणाची अशी दिसतात. त्यांच्यानी सगळ्यांनी झाल्याप्रमाणे भाईसुद्धा ह्या राजकारणाचा संन्यास घेतो आणि सामाजिक कार्य करता अशी माझी ठाम भूमिका असते.